इथल्या चर्चमधील लैंगिक अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पीडित मुलीने आपला जबाब बदललाय. नवी मुंबईमधील सीवूड सेक्टर 48 मधील चर्चमधील आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता या पीडित मुलीने आपला जबाब बदललाय. महिला आणि बाल विकास विभागाकडून अल्पवयीन मुलींची फसवणूक करून त्यांना खोटी तक्रार दाखल करण्यास भाग पाडले असून तक्रारदार मुलगी आणि तिच्या आईने प्रतिज्ञापत्र सादर करत महिला आणि बाल विकास विभागावरच गंभीर आरोप केले. तो नाबालिग है, 14 साल की लड़की है. उनका उन्होंने स्टेटमेंट लिया, मैं माँ हूँ, आगे मुझे कोई चीज़ के लिए भागदौड़ करना पड़ेगा. आप मुझे चौकी से बताओ कि मैंने कौन सा स्टेटमेंट दिया या मैंने कहाँ वहाँ पे साइन किया. मैं FIR दर्ज करूँगी ना, माँ है तो मेरा कोई स्टेटमेंट, मेरा कोई FIR नहीं है. तो किस फेज पर उन्होंने उनको अंदर किया और किस फेज पर उन्होंने इल्ज़ाम लगाया. मैंने सिर्फ उनका प्रोसीजर जो पूरा करने में हेल्प किया, क्योंकि बच्चों का फ्यूचर का था, वो लोग कायदा कानूनी से कर रहे थे, इसके लिए मैंने उनका हेल्प किया. तो मुलीची आई है ना, मुलीची आई ने पहले तो क्या CWC ने मुलं सगळी ताब्यात घेतली आणि त्यांच्याकडून त्यांना भाग पाडलं की तुम्ही अशी तक्रार करा. त्यावेळेस काही काळ त्या मुलीच्या आईला पण असं वाटलं खरोखर माझ्या मुलीवर काहीतरी वेगळं झालेलं आहे. जेव्हा त्या मुलीला घरी घेऊन गेले आणि मग त्या मुलीला मुलीच्या आईने मुलीच्या मावशीने त्या नात्याने विचारलं खरोखर काय झालं, ते नाही सांगितलं, तेव्हा जाऊन एक गोष्ट लक्षात आली की तिच्यावरती असं कुठला अतिप्रसंग झाला नाही.